नमस्कार मंडळी. आपली सकाळ ही नेहमी वाफळलेल्या चहा किंवा कॉफीनीच होते आणि त्याच्यासाठी दूध एक अविभाज्य घटक आहे. सगळ्यांच्या घरात दूध येतं, तसं आमच्याकडे पण गोकुळ चितळे येत होतं. आणि मग आर्यन्स डेअरी फार्म इंट्रोड्यूस झालं आणि मी माझ्या सासूबाईंना इन्सिस्ट केलं की नाही, आपण घ्यायचं तर आर्यन्सच दूध घ्यायचं, आणि त्याप्रमाणे आमचा रतीब सुरू झाला. आणि सांगायचं म्हणजे की ज्या माझ्या सासूबाई सुरुवातीला एकदम रिलक्टंट होत्या, त्याच सासूबाई आता फोन करून त्यांच्या बहिणींना, त्यांच्या भाच्यांना सांगतात की अरे आमच्याकडे चहा प्यायला या, आमच्याकडचा चहा आणि त्यातलं दूध असं तुम्हाला परत कुठेच मिळणार नाही. तर मला असं वाटतं की हे एक फार महत्त्वाची गोष्ट आहे. सायबद्दल बोलायचं झालं तर जितक्या वेळा पण आपण दूध तापवतो तितक्या वेळा जाड साय मिळते, त्यामुळे पण माझ्या सासूबाई खूप खुश आहेत. भरपूर तूप निघतंय, लोणी तूप, आणि सर्वात मुख्य म्हणजे त्या दुधाला एक स्वतःची एक चव आहे, आणि त्या चवी तो जो गोडवा आहे, त्या चवीचा जो गोडवा आहे, त्याची आमच्या घरच्यांना सर्वांना एवढी चटक लागली आहे की मला नाही वाटत आता आम्ही दुसऱ्या कुठल्याही कंपनीच्या दुधाकडे वळू. आणि आर्यन्स हे ब्रँड आहे, एज्युकेशन फील्डमध्ये तर आहेच आहे, आणि आता डेअरी फील्डमध्ये सुद्धा आर्यन्स एक स्वतःचा एक महत्त्वपूर्ण असं एक ब्रँड तयार करतो आहे. आणि त्यासाठी माझ्या सर्व शुभेच्छा आर्यन्स डेअरी फार्मसाठी. थँक्यू.